राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही जात मानली नाही, जातीवर आधारित आरक्षणाला विरोध केला नाही. माननीय देवेंद्रजींचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचा दोन्ही सभागृहामध्ये ठराव देवेंद्रजींच्या पुढाकाराने झाला की ओबीसीची जनगणना, जनगणनेच्या वेळेला ओबीसीचं वेगळं मार्किंग किंवा वेगळी नोंदणी झाली पाहिजे. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे, सगळे म्हणून पाठपुरावा करू. पण ह्यात पवार साहेबांनी असं म्हटलं तर कळतं की जे नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, खोटं बोल रेटून बोलचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधी आरक्षणाला विरोध आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही जात मानली नाही, जातीवर आधारित आरक्षणाला विरोध केला नाही. मराठवाडा नामांतराच्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही आपले काही स्वयंसेवक रागावून गेले तरी चालतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात दिलंच पाहिजे अशीच भूमिका होती. शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपच्या आरक्षणाला कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला नाही, ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला, धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. हिंदू सारा एक असं म्हणत सगळ्या हिंदूंना जातीपाती विसरून, ते एक वेगळं मिशन आहे ना, जे हिंदू सारा एक असं म्हणत असताना त्याच्यातल्या ओबीसींना आरक्षण मिळालं तर संघटना संघाला आनंदच होईल ना. आणि त्यामुळे पवार साहेबांनी जो सतत्याने प्रयत्न चालवलेला आहे की खोटं बोलायचं, ही त्यांची हळूहळू क्रेडिबिलिटी समाजातली संपून जाईल, कारण लोकांना हे लक्षात येतं की हे बोललेत नाही तर चेक करून घ्या. दुसरा प्रश्न त्याला जोडून असा की ते म्हणतात की जातीगत जनगणना व्हायला पाहिजे, त्यामुळे न्याय वाटणी जी आहे ती होऊ शकेल, पण केंद्र त्यांच्या हातात सूत्र आहेत ते असं करतील असं वाटत नाही, त्यामुळेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी तुम्हाला काही इश्यू लागतात, परंतु केंद्राने या आधीच रेणुका कमिशन अपॉइंट करून ओबीसीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ज्या छोट्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचत नाही, आणि त्याच्यामुळे पुढारलेल्या ओबीसी जाती, अतिमागास ओबीसी जाती अशांचं अवगढ करण्यासाठी रेणुका कमिशन अपॉइंट केलं, त्याचा रिपोर्ट आला आहे. केंद्राचं म्हणणं सुद्धा अशा प्रकाराने जात न्याय जनगणना झाली पाहिजे असंच आहे, त्याचा निर्णय होईल. पण प्रत्येक विषयामध्ये आपण काहीतरी नव्याने म्हणतो जसं म्हणायचं, संघावर आरोप करायचा, संघावर आरोप करून ही फॅशन झाली. दुसरं त्याला सोडत असता की ते म्हणतात की पाच वर्ष मी जे म्हणजे भाजप जे म्हणतंय की या सरकारने आपण महाविकासने सरकार लोकांना वेळ काढून पडा केला, त्यावर ते म्हणतात की पाच वर्ष तुमच्या हातात सूत्रे होती अर्थात भाजपच्या, तर तुम्ही काय झोपा काढत होतात का त्यावर? पाच वर्ष देवेंद्रजींनी ओबीसी पॉलिटिकल आरक्षणच टिकवलं नाही, तर अबाव 50% ओबीसी पॉलिटिकल आरक्षण सुद्धा पहिला जी आर काढून नंतर कोर्टामध्ये लढाई देऊन 50% वरचं आरक्षण सुद्धा टिकवलं. तुमचं सरकार आल्यानंतर 6 जिल्हा परिषदांमधलं 50% वरचं आरक्षण गेलं, रिइलेक्शन झाल्या, त्या रिइलेक्शनमध्ये सुद्धा ओबीसी गेल्यामुळे बीजेपीने निर्णय केला की आम्ही त्या जागा जागा बीजेपी लढवणार, आम्ही लढवल्या, आम्ही मोठ्या प्रमाणात जिंकलो. आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय जो दिलेला आहे तो 2020 दिलेला आहे, माझ्या माहितीप्रमाणे थोडक्यात देवेंद्रजी सरकारनंतर दिलेला आहे. तो निर्णय आल्यानंतर काम सुरू होणार, ते तुम्ही केलं का? 2 वर्ष काही केलं नाही, कारण तुम्हाला उमजतच नाही, आयदर उमजत नाही किंवा तुमच्या मनात खोट आहे. माझं तर म्हणणं आहे की मनात खोट आहे. ओबीसी रिझर्वेशन्स मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे नॉन ओबीसींना लढवता येत नाही, अशा भूमिकेतून तुम्ही नेहमी ओबीसीला विरोध करत राहिला आणि मग तुम्हाला ही मोठी संधी मिळाली. त्यामुळे देवेंद्रजींच्या काळामध्ये अबव 50% सुद्धा ओबीसी आरक्षण आपण टिकवलेलं आहे.